आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून तसेच कर्जत व जामखेड तहसील कार्यालय आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या विशेष सहकार्यातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विशेष मोहिमेतील लाभार्थ्यांना लाभ मंजुरी आदेश वाटप कार्यक्रम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते कर्जत येथील समर्थ विद्यालय तर जामखेडमधील राज लॉन्स येथे पार पडला, ज्यामध्ये कर्जत व जामखेडमध्ये अशा दोन्ही तालुक्यातील 5,000 अधिक लाभार्थ्यांना लाभ मंजुरी आदेशाचे वाटप करण्यात आले, तसेच विविध पदावर निवड झाली त्याबद्दल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आमदार धनंजय मुंडे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे, सभापती राजश्रीताई मोरे, गट विकास अधिकारी प्रकाश पोळो, महिला बालकल्याण समिती ज्योती बेलेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, प्राध्यापक मधुकर राळेभात, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, सूर्यकांत मोरे, संजय वराट, शहर अध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, निखिल घायतडक, रमेश आजबे, उमर कुरेशी, ॲडव्होकेट हर्षल डोके, प्रकाश काळे, सरपंच हनुमंत पाटील, बापूसाहेब कारले, प्रशांत शिंदे, नगरसेवक दिगंबर चव्हाण, मोहन पवार, पवन राळेभात, अरिषद शेख, नरेंद्र जाधव, अमित जाधव, युवा नेते महेंद्र राळेभात, प्रवीण उगले, प्राध्यापक विकी घायतडक, प्राध्यापक राहुल आहिरे, महेश राळेभात, काकासाहेब कोल्हे, अमोल लोहकरे, हरिभाऊ आजबे, अशोक धेंडे, मनोज डाडर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळेकर सर यांनी केले तर आभार तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मानले. लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री माननीय आमदार धनंजय मुंडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित कर्जत जामखेड विभागाचे कार्यसम्राट आमदार माननीय रोहितदादा पवार, जे लाभार्थी ज्यांना आज या ठिकाणी प्रमाणपत्र वाटप होते त्यांचे सर्व पदाधिकारी, अतिदानामधील कलम 38 आणि 41 नुसार समाजामधील रंजल्या गुंजल्यांना समाजामधला जो कमकुवत घटक आहे त्याला मदत करणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पार पाडूनच आपण मागच्या 2 महिन्यामध्ये आपण जामखेडमधील प्रत्येक गावागावामध्ये जाऊन तलाठे, मंडळ अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल तसेच सर्व पदाधिकारी यांनी गावामध्ये विशेष मोहीम राबवून विशेष बैठका घेऊन आज जे पात्र लाभार्थी आहेत त्यामध्ये एकूण 2,774 लाभार्थी आपण अर्ज जमा केले होते त्यापैकी 1,600 पात्र ठरले. पण रोहित पवार नावाचे आमदार जे आपल्या सर्वांचं दैव जाणते राजे पवार साहेबांची नातू आहे, आजही या ठिकाणी 7 मजल्याच्या प्रत्येक मंत्र्याचे उंबरते फक्त या कर्जत जामखेड मतदारसंघातल्या मायबाप जनतेच्या कामासाठी झिजवतात, याच्या पलीकडे दुसरं आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची काय. बाबासाहेब आंबेडकरांनी केली, या वर्षी निर्बंध उठल्यानंतर आम्ही घोषणा केली, कारण मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य डोळ्यासमोर ठेवलं आणि ते डोळ्यासमोर ठेवून घटना झाली आणि आज तुम्ही मागणी केली आहे की या मतदारसंघामध्ये जागा उपलब्ध करून आपण देणार आणि आपण मागाल त्या रकमेचं संविधान भवन द्यायची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री या नात्यानं मी माझ्या स्वतःच्या खांद्यावर या ठिकाणी घेतो. पुन्हा त्या ठिकाणी आम्ही ज्याच्यामध्ये बसतो ती आम्हाला चालू करून द्या असं आपण सर्वजण सांगत होतो. इलेक्शन झाल्यानंतर लगेचच प्रांत अधिकारी साहेब असतील, तहसीलदार असतील, पदाधिकारी असतील, इथं बसलेले सर्व पदाधिकारी, मागे असणारे सर्व कार्यकर्ते, आम्ही सर्वजण बसलो
मग बसल्यानंतर कर्जत आणि जामखेड मध्ये आपल्याला जे गरजूवंत आहेत पण त्यांना या योजना मिळत नाहीत असे किती जण आहेत याची यादी त्या ठिकाणी आपण काढली बघ अशी आमची चर्चा त्या ठिकाणी झाली. सर्वे सुरू व्हायलाच तेवढ्यात त्या ठिकाणी करोना आला. पण करोना असताना सुद्धा आपण अनेक लोकांना या बाबतीतला लाभ त्या ठिकाणी दिलेला आहे. पण 5,000 लोकांना त्या ठिकाणी लाभ देऊ शकतो आणि हे सोपं नव्हतं. मी तुम्हाला एवढंच सांगेल की हे 5,000 आणि गेल्या 3 वर्षांमध्ये करोना असता सुद्धा आपण 2,000 लोकांना त्या ठिकाणी मदत ही केलेली आहे. म्हणजे 7,000 लोकांना या गेल्या 3 वर्षांमध्ये आपण हा लाभ त्या ठिकाणी देऊ शकतो. हे फक्त 2 वर्षात जे झालं ते आपल्या सर्वांना सांगतो. याच्या आधी जे झालं 10 वर्षात त्याच्या तरी कितीतरी पटीने हे गेल्या 10 वर्षात बघत्या या 2 वर्षात कितीतरी पटीने जास्त काम आज या ठिकाणी झालेलं आपण सर्वजण बघू शकतो. त्याचं मुख्य कारण काय तुमच्या ज्यावेळी जामखेड आणि कर्जत तालुक्यामध्ये काम होत असतं त्यावेळी माननीय आमदार रोहितदादांचा असा आग्रह असतो की कर्जत आणि जामखेड पहिल्या 1 आणि 2 नंबरला पाहिजे. जामखेड पहिल्या 1 आणि 2 नंबरला पाहिजे. आम्हा अधिकाऱ्यांना काम करत असताना नेहमी एक जाणीव असते की आपण काम असं करायचं की आपले दोन्ही तालुके अव्वल आले पाहिजे. मिशन वात्सल्य आणि बालसंगोपनचा खूप मोठा मेळावा मागच्या महिन्यामध्ये आपण घेतला. आपल्या सर्वांच्या साक्षीनं तो पार पडला आणि मला सांगायला आनंद वाटतो की मोठ्या प्रमाणात जवळपास 1200 अर्ज त्या कमिटी समोर सादर झाले आणि त्यातले 724 अर्ज एकाच दिवशी आपण मंजूर केले. हा जिल्ह्यातला उच्चांक आहे. पणमध्ये जामखेड तालुक्यातले 726 लाभार्थी मंजूर झालेले आहेत आणि कर्जत तालुक्यातले 606 लाभार्थी आहेत. अकोले तालुक्यातले 600 लाभार्थी आहेत. राहता 382 आणि नेवासा 372. जेवढे लाभार्थी जिल्ह्यामध्ये मंजूर आहे त्याच्या 40% लाभार्थी एकट्या कर्जत